विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, जय ज्ञानोबा राय काम दे
काय पाय एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात उपास भक्ता द्वारे
Da da da.
रजा दिनानात भक्ता लगी उवासत त्रिशूळ घेऊन निया करी उभा असे भक्ताद्वारे बाळे चर्चिले विभूती रुद्राक्षाची माळ कंठी जवळे असे कामधेनू तिचा महिमा काय वाणू एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे विडाल विडाल परमुंडरीकाय दातोन मुनिंद्रे समागत्य दिष्टंदमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग तुमचा अनुगुलादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देव मान्य संत मान्य जग मान्य वारकरी संप्रदायाला भागवत नावाचा ज्यांनी खंब दिला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगातून दत्तात्रेयजींचं वर्णन करतात विठ्ठल दत्त भगवंताचं वर्णन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेण्याचं कारण या आजदे नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह दत्त महाराजांच्या दरबारामध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं सप्ताह म्हणून दत्तात्रयांचं वर्णन करणारा अभंग भेटाल अगदी सुंदर या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर आणि ज्यांनी आपल्या वैयक्तिक प्रेमातून हे भव्य दिव्य मंदिर निर्माण केलं असे हे काळन परिवार वैयक्तिक मंदिर बांधणं हे फार विशेष आहे राजाव असे एक माननीय श्री रामचंद्रजी कालन त्यांचे सर्व सहकारी सर्व परिवार असल समस्त ग्रामस्थ मंडळींचं त्यांच्यावर प्रेम आहे पंचकृषीतून आलेले सर्व भाविभक्त कीर्तनाला उपस्थित हरिभक्तपराण विश्वगुरु हरटजी महाराज आपल्या गावचं वैभव काशीला असतात आणि तिथल्या पीठाचे ते अध्यक्ष आहेत आणि एवढी मोठी व्यक्ती माझ्या कीर्तनाला स्रोत आहे माझंसुद्धा भाग्य असे आमचे विश्वगुरु हरटजी महाराज ज्यांची मृदुंगाची साथ आहे महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मृदुंग महर्षींमध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य आहे हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट एकनाथजी महाराज कोष्टी त्यांचे सर्व असणारे वारकरी मंडळ घेऊन उपस्थित आहे एवढ्या मोठ्या माणसानं 8 दिवस राहणं हे तुमचं भाग्य आहे राजाव आम्हाला सुद्धा पाहायला मिळत नाहीत लवकर पण तुमचे इथं 8 दिवस हे तुमच्यावर त्यांचं आणि त्यांचं तुमचे असलेलं प्रेम आणि हे ह्या 2 महाराज मंडळींचं प्रेम तसेच त्यांच्या शेजारचे बाबा गुरुवर्य तर काही नावं माहीत नाहीत पण सगळे वजनदारच माणसं आहेत आज
फक्त मीच कमी वजनाचा आहे, ना दाढी ना बॉडी. सगळी वजनदार व्यक्तिमत्व, ताळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणेकरी, चोपदार, शिष्टीवाली, माता भगिनी, पुरुष मंडळ, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, कॅमेरेवाले, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ वेडा. काळन परिवाराने सगळ्या गावकरी मंडळाने आयोजित केलेला हा नाम येत नाही, दत्त जयंतीचा येत नाही राजाओ. जयंती देवाची, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. आणि आज योगा योग आहे, सप्तत दत्त जयंतीचा आहेच, पण या दत्त जयंतीच्या सप्त्यामधील महान पर्व काळ आज गीता जयंती. गीतेची ताकद, गीता अलंकार नाम ज्ञाने जोरे, आणि गीतेची निर्मितीचं स्वरूप ज्ञानेश्वरी हा गीतेवर चढवलेला अलंकार आहे. आणि आज गीतेची निर्मिती जयंती आणि परत मोक्षदायी एकादशी, आज एकादश सुद्धा आहे राजा, आणि सामान्य नाही, मोक्षदायी एकादशी, मोक्ष प्राप्त करून देणार म्हणजे दत्त जयंती, गीता जयंती, एकादशी, तीन पर्व काळ. आणि हे जर पर्व काळ साधले हा पर्व काळ पहिल्यांदा हेव मिळाला पाहिजे. हेव मिळाला नसतं हेव आनंद असत का? नाही. पहिल्यांदा हा पर्व काळ आहे, दुसरा भारतात मिळाला हा पर्व काळ आहे, तिसरा महाराष्ट्रात मिळाला परत पर्व काळ आहे, आणि चौथा मुंबईच्या पंचकृषीत कोटी रुपये गुंठा. म्हणजे खिस गरम असल्याशिवाय असं कार्यक्रम होत नाहीत ना, त्याला उदाहरणार्थ करण्याचीच माणसं लागतील. आणि त्यात परत आज गीता जयंती, एकादशी, हे पर्व काळ आहेत राजाओ. आणि गीतेची ताकद, गीता 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 वाचे जे म्हणती नाद म्हणतात, फक्त म्हणायचं पॉवर नाही पुनरावृत्ती तयानरा, जन्माला येण जाण फक्त गीता म्हणलं तर एवढा फायदा आहे, वाचल्याव काय सामर्थ्य असेल. विठ्ठल ग्रंथ असून जयंती, हित देव असून जयंती, आपण माणसं असून श्राद्ध. ऐका, रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबऱ्यांची बीज, नातांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, आणि तुमची आमची पित्र. कारण आपलं जगणं समाजाच्या फायद्यासाठी असूही शकतं नसूही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ह्यांचा अवतारच धर्म टिकवण्यासाठी ना गीतेची निर्मिती,
यदा यदा ये धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मनम सृजाम्यहम. ज्ञानोपाय म्हणतात मी अधर्माची अवधी तोडी दोषांची लिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाज. धर्माचा ज्या वेळेस त्याच्या मलिनता येते धर्माची गडी उभारण्याकरता, आधर्माचा नाश करण्याकरता, आणि सज्जन म्हणजे साधू संतांना सुख प्राप्त करून देण्यासाठी भगवंताचा अवतार विठ्ठल. अवतार झाला पण नाव किती सुंदर आहे, दत्तात्रय. दत्तात्रय नावाचा अर्थ दत्त अधिक त्रय. दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तिघांनी केलेले दान. तू म्हणता ह्यांनी काय दान केले ऐका. ब्रह्म विष्णू महेश ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, विष्णू पालन पोषण करतात, महादेवजी उद्धार करतात. म्हणजे आपल्याला सुद्धा जन्म ह्यांच्या कृपेमुळे आपण ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले माणसं आहे. तीन देव आहे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे सामान्य नाहीत. काय ब्रह्मदेवाची क्वालिटी, एवढी जगात माणसं आहे सेम टू सेम आहे का? माणसं म्हणतात ते दोन सारखीच दिसते, तो थोडा तरी बदल आहेच. भांगात बदल, नाकात बदल, आवाजात बदल, वागण्यात बदल, स्वभावात बदल, जिथं तिथं बदलच. देह सोडून अंग ठेवले रेषा सुद्धा बदल. म्हणून मोदीनं आधार कार्डाला अंगठा लावला. ह्याच्यात सुद्धा बदल आहे. ही क्वालिटी कोणाची? ब्रह्मदेवाची. ती देव ह्यांच्या मध्ये म्हणजे ह्यांची किती पॉवर आहे विठ्ठल. झाले ब्रह्मदेव विष्णू पालन पोषण करण्याचे खतय राजा चक्रधारी ते सुद्धा. आणि महादेवजी सबके बडे बाबा. म्हणजे आधीच मूळ ह्या देवांची पॉवर फार मोठी आणि परत तिन्ही एक झाले काय ताकद असेल. म्हणून दत्ताधिकत्रय तिघांनी केलेलं दान म्हणजे दत्तात्रय. असे दत्त महाराज नाथ बाबा वर्णन करतात, माझेत माझे देव माझा वाटला पाहिजे. देव माझा 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 देव माझा. ठेव परमार्थाचा कळस झाला. तुकोबांना देव माझा वाटला आणि देवाला बी तुकोबा रे माझे वाटत होय. दोन महत्वाचं आहे. आपल्याला सुद्धा दत्त भगवान आपलेच माझेच वाटते ते म्हणून एवढा सोहळा आहे. माणसं किती ध्याला किंमत नाही पण कशी ध्याला किंमत आहे. थोडीच असली पाहिजेत पण वजनदार. मुचकीच आहेत पण वजनदार आहे. तुकोबऱ्यांचं कीर्तन आहे, मुचकीच माणसं पण वजनदार. फोटोत बघा शिवाजी महाराज, मंबाजी गोसावी, मंबाजी बा मोर्या गोसावी, आणगडशा फकीर, चिंतामणी देव, थोडीच पण ओरिजिनल, थोडी परी निरे आविटे त्याची घ्यावी खरे, तशी मोजकीच पण वजनदार. आणि हे आपल्या सगळ्यांना देव माझा वाटतो म्हणून एवढा सोहळा. सिटीमध्ये हे असे कार्यक्रम करणं सोपं नाही, काळ बदलत चाललं, लोकल टाईम नाही. हे टाळणगण म्हणजे लोक म्हणते तुमचं तुम्ही बघा लय अवघड आहे, तुम्ही धार्मिक आहेत म्हणून हे सप्त नाही तर लय अवघड आहे. आमच्या गावात एका माणसाने बापाचा 10 बामणाला ओकता दिला कावळ्या सकट. काका मला 5,000 लागते आणि कावळा बी आणतो, हे मला 10 घे सगळं तूच कर काका, मला सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू, हे मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. आम्हाला तर कत्तारच देतात काय लोक कळ. माझ्यातलंही मुळाव मी असला बारीक पडतो ना, मला माणसं आडव्यात चल. मला एक मला महाराज कीर्तन करताना कंबर का बांधता, आम्ही काय नरड बांधाव का? एक मला महाराज तुळशीच्या मळ्यात 108 मणी का? म्हणलं तू घालूच नको पण कुटानं करू नको. म्हणजे आडव्यात चांगल्याला त्रास आहे ना, समाज फार विचित्र. मी एकदा पुणे कीर्तन शिकलेला येड मला महाराज माझी एक शंका आहे, मला पांडुरंगाने रुक्मिणीवर आणण्या का केला?
माझी तर अकलच बंद झाली. आता म्हटलं काय केलं विचाराने, हलाना बोलाना चालाना झाकलं डोळं उकणाना कमरचा हाली घ्यायना, आधी इटेवर उभा केले, 28 युग झाली जसे तसे काहीच नाही. तुला नेमकं काय म्हण, मला देवाने असं का केलं? म्हणलं काय केलं? देव पुढं आणि रुक्मिणी मागं का? तुम्ही सांगताल ना महिला महिलाला पुरुषाला समान किंमत दिली पाहिजे, देवाने असं का केलं? अर्धांगिनी असून रुक्मिणी जवळ का? रुक्मिणी मागं का? म्हणलं तुझा एवढाच प्रश्न ना, रुक्मिणी मागं का? म्हणलं हा. म्हणलं ऐक, म्हणलं तू इठ्ठल तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही जर दोघं मोटरसायकल बसल्या तर तुझी रुक्मिणी कुठं बसती? माग म्हणलं आमचं तसंच, उलट आमची रुक्मिणी 25 हा जागा सोडू नये. आताची माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहे, डायव्हरच कळला ना कोण आहे, पोलीस बांधवांना सुद्धा कळला ना. हात पुढच्याला करा का मागच्याला करा, मागचं पुढं मुंडकं काढू. पंढरपूर गाडीवर का देव ड्रायव्हर रुक्मिणी माग, टाकीव लहान मुलं बसतात बरोबर ना, देवाने टाकीव दोघाला घेतलंय, नामदेव महाराज चोकव महाराज, आणि एकलय रडत होता, तो ऐकतच नव्हता, त्याला हँडलवरच बशिवलं. पुंडलिक राय म्हणजे पंढरपूर गाडी ही सुद्धा गाडीच आहे, नीट आहे का ही गाडीवर का? ही चाक, टिअरिंग, हेडलाईट, सायलन्सर आणि ही गॅरेज आहे, आणि कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग, ही नट बोल्ट आणि फिटर तिकडे उभा आहे कमरो हात देऊन. तिला मोक्षापर्यंत न्यायचं असेल चारवाकी लिहून घ्या, संयमाची चाक लावा, धर्माचं इंजिन लावा, कर्माचं पेट्रोल टाका, शिस्तीचा ब्रेक दाबा, मर्यादेचा ॲक्सिलेटर दाबा, ज्ञानाचा गिअर टाका, वैराग्याची टिअरिंग जोडा, गाडी मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जायचं असेल तर तुम्हाला गुरु करावं लागेल. नाथ बाबांनी गुरु केले जनार्दन स्वामी, म्हणून म्हणतात तुम्ही म्हणता नाथ महाराज संप्रदायाचे खांब दिला आणि ते दत्त महाराजाचं वर्णन का करतात? ऐका, दत्त महाराज आणि वारकरी संप्रदायाला खांब त्यांनी दिला असेल तरी मूळची परंपरा ही दत्त संप्रदाय. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामीचे गुरु दत्त महाराज. नाथ बाबांनी प्रश्न केला मला देव कधी भेटेल, जनार्दन स्वामी म्हणले उद्याच एकादशी म्हणजे आजचा दिवस. तुम्हाला षष्टीच्या तिथीला एकादशीला फक्त अनुग्रह दिला, षष्टीला तुम्हाला भगवंत भेटणार आहे. जेव्हा देवगिरी पर्वतावर मलंग रूपामध्ये जगाचा बाप दत्त भगवान मायबाप जनार्दन स्वामीच्या बरोबर ब्रह्मज्ञानाची चर्चा केली, उरलेला प्रसाद नाथ बाबांनी खाल्ला, मग बाबा म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आणि मग कळालं मलंग स्वरूपामध्ये आलेले महात्मे हे दुसरे तिसरे कोणी नसून दत्त आहेत, हे दान देणारे माझे आहेत, दिनांचे नाथ आहेत, आणि भक्तासाठी सतत उभे राहतात अभंगाच्या पहिल्याच्या. आपण सगळे दीनच आहेत आणि आपले नाथ दत्त महाराज आहेत आणि त्यांचं वैभव बघता लागे बस उभा सतत. काय काय माणसं उभे असतात पण सतत नसतात, काय काय सतत असतात पण उभी नसतात, काय उभाही नसते सततही नसतात, पण हे उभेही आहेत आणि सततही आहेत, पण कोणासाठी?
बघता लागे आपल्यासाठी भक्तासाठी देव आणि उभे असणारे देव फक्त दोनच, एक पांडुरंग आणि दुसरे दत्त महाराज. नाही तर कोण बसलंय, कोण झोपलंय, कोण खेळतय, कोण इनुच वाजवतय, ह्यांचं तसं नाही. ओबा सतत पांडुरंग एक उभे भावे का साठी उभे देव किती युगे 28 विटेवरी 8. आता ज्यांनी आरती लिहिली तेव्हाच 28 युग झालती. ते जो कितीतरी कधी तक्रार आहे नाही. बघता लागी उभा सतत, उभा असणारा देव पटकून धावून येतो का, बसलेल्या उठाय जरा टाइम लागतो, पण जी उभी असते ती लगेच चालायला सुरू करते. त्याच्यामुळे दोनच देव, त्याच्यामुळे एक तर इकडे जा नाही तर तिकडे जा विटाल. बघता लागे मग कुणासाठी राहिला महाराज, नुसता उभा राहिला उभा राहिला सतत. कुणासाठी राहिला, ज्यांचा अभंग नाथ बाबासाठी राहिला. काय पॉवर असेल, शांतीची ताकद लिहून घ्या. नाथ महाराज शांती ब्रह्म आहे आणि गिरिजा माता शांती सरित आहे. जोड लागती परमार्थाला. म्हणून पाया पडून सांगतो सगळ्या गिरिजा मातेंना, तुम्ही गिरिजन हे नाथ बाबा आहे, तुम्ही जिजाबाई हे तुकाराम. एक विचार ठेवा, एक विचार नसले पॉझिटिव्ह होती. एक जण डॉक्टर बाईको पाचवी नापास, मामाची केली आय ना शब्द देल तर तुझ्याच बाबाची करेल. आणि मग इशे खालास ते झालं लग्न फायनल जमलं बी, दिंडी आली दोन वारकरी चेपेल आलं. आता डॉक्टरने विचार करावा, बायको आपली पाचवी नापास आहे, गरीब घरची, आपली मराठी सोडून दुसरी भाषा येत नाही, तिला मराठीतून बोलावं का नाही. ह्याने इंग्लिश भाषेचं वजन हाणण्यासाठी इंग्लिशमधून बायकोला ऑर्डर केली आणि बायकोला म्हणला 2 कप टी. आता 2 कप टीचा इंग्लिशमधला अर्थ काय, 2 कप चहा. तिला काही इंग्लिश जमत नव्हती, ती म्हणली मी कपटी. 8 दिवस माझ्या लग्नात हे मला कपटी म्हणला की तिने गलास फेकला, पोदर खोसला. मी नाही कपटी, तुझा अख्खं खानदान कपटी, पण मी कधीच नाही कपटी. ते मला गेलं तर वजन मारा होतं, ती निघून गेला. आता येतच नाही तर वजन मारतोच कशाला, म्हणजे असला खेळ. त्याच्यामुळे एक विचार लय महत्वाचा आहे. म्हणून एक विचार ठेवा, चुकलं तर समजून घ्या. चुकतच असतं राजाव, ॲडजस्टमेंट करा. ॲडजस्टमेंट कशी करा, आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगी येतं, ती पुढून इन करतं आणि मागून शर्ट मोकळा सोडतं. प्राचार्याने बोलून घेतलं, फॅशन बंद कर. त्याने डायरेक्ट सरांचं पाहिजे, सर हे फॅशन नाही, गरिबीचं दुःख आहे. माझं बाप शेतकरी, 1.5 एकर इकले तेव्हा तुमची 1.5 लाख रुपये फी भरली आहे. पाऊस पडाला, निसर्गाने सगळा बोंबाबोंब केली, सरकारनं पाय बांधलं, शासनानं गळा कापला, कांदा रुपये किलो झाला, ही गरिबीचं दुःख आहे. ज्याचं जळतं त्याला कळत. अरे सर म्हणला, हे गरिबीचं आणि फॅशनचा काय संबंध आहे. ते म्हणा सर त्याचा असं आहे, शर्ट पुढून फाटलाय म्हणून आत घालतो आणि पॅन्ट मागून फाटली शर्ट मोकळा सोडतो. शाला म्हणायचं ॲडजस्टमेंट तसं तुमच्यात. ह्यांचं चुकलं तर तुम्ही समजून घ्या, तुमचं चुकलं तर तुम्ही विचार एक ठेवा. चार वाक्य महिला मंडळ, तुमची दत्त जयंती साजरी झाली. संसारात हसा, परमार्थात रडा. हसत नाही तो माणसं, काय काय कीर्तनाला येऊन सुद्धा हसे बसत आहेत. तुझी काय जागा पाली की नाही, ढापली का काय, तुला झाले का हसण्यामुळे जिंदगी काय परत आहे का. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. त्यामुळे माणसाच्या जन्मात येऊन खूप हसा, तरुणपणात परमार्थात गुस्सा, माझे यम तुमचा कापणार नाही खिस्सा. हसलंच पाहिजे. अय चिल्लर तुम्ही खाली या सगळी पडचांवरून, अय त्याला खाली घ्या. कोरे लेकरामुळे तर कार्यक्रमाला शोभा या विडाल. बारकाली माझी खरं लय भयानक असते. लय चॅप्टर कुठं डोकं लावते त्याचा नेमला. त्यांना काय म्हणा, ते कृष्णाचा अवतार रे. यशोदा मातेला सुद्धा वाटलं काय करावं काय नाही, इतके कृष्णाने खोड्या केल्या. तशी ते असते लहानपणी.
त्यांच्याशिवाय मजा येत नाही, कारण तरुण मुलं लहान मुलं ही महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी, ह्यांच्या संस्कार होण्यासाठी हे सप्त इथे. हे जुन्या माणसांचं झालं, राजा ह्यांनी परमार्थ केला, जीवनाचा आनंद लुटला, ते आता कृतकृत्य झालो, पण पुढची परंपरा तरुण मुलांनी चालवली पाहिजे. विठ्ठल महिला मंडळ, संसारात हसा, परमार्थात रडा, अंगात टाका शेणाचा सडा, त्याच्या सुंदर रांगोळी काढा, दररोज मालकाच्या पाया पडा, म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. करत नसेल राडा तर मालकाच्या पाया पडा. काय काय म्हणते महाराज, त्याचं पाय धुवून पिऊ, पण पायच सापडत नसतील तर अय आपलं नाटक कोणी नागत नाही. तू त्या लायकीचाच नाही, लोक चांगल्यालाच राम राम घाली ना. येड्याच्या कोण नादाला लागत. एक मला पेतड, मला दारू पिणं वाईट आहे, सिद्ध करून दाखवा दारू कशात वाईट आहे. दाखिल दोन ग्लास घेतले, एका ग्लासात दूध, एका ग्लासात द्राड, 10-15 जिवंत किडे घेतले आणि दुधाच्या ग्लासमध्ये टाकले. 15 मिनिटं ते दुधाचे किडे दुधाच्या ग्लासमध्ये होते, एक सुद्धा किडा मिळाला नाही राजा, जिवंतच. तिथून ते सगळे किडे काले दारूच्या ग्लासमध्ये, 1.5 मिनिटात सगळे किडे खातं. बघ कळलं का दारू किती वाईट आहे. त्यांनी डायरेक्टच पाय धरलं. महाराज आताशी एक माझं डोळं उघडलं, आजपासून मी शिष्य, तुम्ही माझे गुरु. आजपर्यंत अर्धीच पित होतो, हिथून पुढं अख्खीच पिणार. मी म्हटलं का, पोटातला एक सुद्धा किडा वाचला नाही पाहिजे, कारण पोटात काही साधं खेळ नसत्या, तर कुणाच्या पोटात काही चलन त्याचा नियम नाही, ते सगळं खालात झालं पाहिजे, म्हणून दारू पितो. ही आचली आगावास देत राजा, पिऊ नका. सुंदर देह मिळा, व्यसनाचे हरजण, आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा दत्त भगवंताच्या दरबारात येऊन गुरुचरित्र वाचा. विठ्ठल शांती ब्रह्म आहे, गिरजा माता शांत. मी भक्ता लागे उभा सतत कसा राहिला ते सांगतोय. घरात एक विचार आहे त्यांच्या, किती शांती. राग आणण्यासाठी चप्पल घालू माणूस देव घरात, राग नाही आला. आता जर एखादा नात बाबा असता, त्याने बुकाच त्याच्या डोळ्यात फेकला असता, चप्पल घालून हिथं येतो. पण नात महाराजांनी सांगितलं, महाराज काय तुम्हाला भगवंताची आवड आहे, किती तुमचं माझ्यावर प्रेम आहे. ओ लोक माझ्याकडे भेट घेण्यासाठी येतात, पण चप्पल ओंपरच्या बाहेर काढून येतात, पण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, चप्पल काढण्याचं सुद्धा विसरला. ते लोक झालं, पण पैसे कमायचे तो म्हणला, पुढं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आईसाई भोजन वाढायला आल्या, राग यावं म्हणून तो ग्रस्त गिरजामातेंच्या खांद्यावर बसला. तरी नादवा म्हणतात, गिरजा बाळ खांद्यावर आहे पुढं. गिरजा माता म्हणतात, बाबा मला बाळ सांभाळण्याची सवय, मी हरी पंडितीला सांभाळते तसा माझा हा कृष्ण पंडित आहे, मी अजिबात पडून देणार आहे. काय प्रेम आहे. लोटांगण घातलं आणि सांगितलं, नाथ बा तुम्ही माझे पिता आणि गिरजा आहे माझ्या माता, भक्ताला घेऊ वसतत म्हणून राहत होता, आपल्यासाठी राहीन, एक विचार ठेवा, नाही तर नाव शांती, नसलेली भांडणं आणती. नाव गंगाधर, अंगून आहे महिनाभर, नाव निर्मला घरा बुराला, नाव ज्ञानेश्वर आणि दारू पिऊला सापडत आणि स्वतःचं घर निस्ता डुलतच येतो. अरे काय तुझ्या नावाला करायचं, जरा नीट वागा. एका आजीबाला नाच झाले, नात 12 वर्षांनी नाच झाले, ह्यांचा नातावर लय जीव असतो म्हाताऱ्यांचा, त्यांचा नातींवर आणि ह्यांचा नातांवर. एखाद्या म्हाताऱ्या म्हणलं सप्त्यात ये ना की आपल्याला कुठला आजी पाहिला, तुला 2.5 किलोचा येणाजी पान आणि 35 किलोचा ना तू बराज येतो कोडो हिंडवायला. दुसऱ्या मताने चला पप बाबा काय बांगड आहे सारखा नाताला हिंडवतो. मातारा म्हणतो नातू आहे माझ्याशिवाय राहतच नाही. आता तुझ्याशिवाय राहत नाही का, सांभाळ्याशिवाय तुकडा मिळत नाही, तुलाच माहिती रे, तुलाच माहिती. वाट लागली रे, लय अवघड खेळ नातू सांभाळायचं, याच एवढं सोपं नाही राजाओ. पण तरी ऐका, नात महाराजांचा सांभाळ सुद्धा आजोबानीच केलाय, तेव्हापासूनच प्रेम आहे बर का. म्हणून पैठणला गेलं, भानुदास एकनाथ ज्ञानबा तुकाराम, तिकडे भानुदास एकनाथ, पंजोबाचं आणि परतुंडाचं नाव घ्यावं लागतं. हे आजोबाचं पण हे परंपरेनं प्रेम असतं, असलंच पाहिजे. तिला झाले नात 12 वर्षांनी. खरं सांगा 12 वर्षांनी झाली, नाव जनाबाई मुक्ताबाई ठेव का नाही नातीचं. त्या मात्रेने त्या पुरीचं नाव काय ठेवलं, पप्पी. आता पप्पी कुठं नाव असतं का. पप्पी नाजीबाई गेली आळंदीला यात्रेला. आळंदी आपलं लय प्रेम माऊलीवर, आपलं देव कमी पण माऊली प्रेम जास्त आहे. आळंदीला जवळपास 70% समाज आपल्या मुंबई परिसरातला आणि ह्या कोकणातलाच असतो,
म्हणजे हे आपलं माऊलीवर असलेलं प्रेम आहे, जास्त दिंड्या इकडूनच येतात ह्या परिसरातून. मग समाधी सोहळा झाल्यावरती पप्पीनं आजोबा स्टँडवर आले, मरणाची गर्दी, इष्टीत बसायला जागा नाही. एका इष्टीचा कंडक्टर खाली उतरला होता, म्हातारे काठे टेकवत टेकवत त्याच्यापाशी गेली, कंडक्टर दादा तुझ्या पाया पडते रे, तीन तास झालं स्टँडवर थांब, एका बी इष्टीत बसायला जागा नाही, तुझ्या पाया पडते, मला नको घेऊ पण माझी पप्पी घे. त्याला अटॅकच आला, डायरेक्ट दवाखाना. म्हातारी दवाखान्यात गेली, ही काय झोपायची वेळ आहे का आगे की माझी पप्पी त्यो कोमातच गेला. शेती आल्या म्हणला आजीबाई तुमचं नेमकं म्हणणं काय स्पष्ट सांगा. मग म्हातारी म्हणली बाबा माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला इष्टीत बसे असं मी म्हणते, मला आधी नाही बाय सांगायचा, दोनला गेला ना सुया खूप सायला. नाव चांगलं असाव ना, नुसतं नाव शांती असून उपयोग आहे का? नात मारा शांती ब्रह्म आहे, गिरजा माता शांती सरित आहे. म्हणून लक्ष्मीदाशी अष्टमहासिद्धी वाडा सरून गेला, भक्त लागे उभसतच सांगतोय. आणि जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा कावडीने पाणी वरतोय, कसा भरत होता कावडीने पाणी जागर चंद्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चंद्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चंद्र पाणी. चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती वावी निळा वंदे त्यांजे वाय. जगाचा बाप कावडीनं पाणी भरतोय, पंढरीश पांडुरंग परमात्मा कावडीनं पाणी भरताय, 36 वर्ष देवाच्या खांद्याला गठ्ठ पडले, देव पाणी भरतोय. लक्ष्मीदाशी अष्टमाशी वाडासरण एवढी ताकद आमच्या नाथबाबांची. मंग दत्त महाराजांनी विचार केला, पंढरीश पांडुरंग परमात्मा जर नाथबाबांच्या घरी जर कावडीने पाणी भरत असेल तर भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार आपण सुद्धा नाथबाबांची सेवा करण्यासाठी पैठणला गेलं पाहिजे. म्हणून आमच्या दत्त महाराजांनी स्वतःच रूप बदललं आणि उभा असे भक्ताद्वारी नाथबाबांना पैठणला. अजूनही जाऊन बघा तर दत्त महाराज त्या ठिकाणी दत्तात्रय महाद्वारामध्ये अजूनही उभे आहेत. म्हणून नाथ म्हणतात हा दिनांचा नाते भक्तासाठी सतत उभा आहे, माझ्या दरवाज्यामध्ये भक्ताच्या दारात उभा आहे, पण हातामध्ये कोणतं शस्त्र घेऊन उभा आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या. त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे. त्रिशूळ, त्रिशूळ कशाला म्हणायचं? शूळ म्हणजे टोक, त्रि म्हणजे तीन, तीन टोक झाला तो त्रिशूळ. त्रिशूळाची ताकद
गुरुचरित्रात वर्णन आहे. त्रिशूळाच्या एका टोकावर एक लोक बसलं आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ आपण मधल्या टोकावर आहे. विचार करा, एवढी मोठी पृथ्वी एका टोकावर आहे, तशी टोकं केवढी असतील, त्रिशूळ केवढं असेल, आणि धरणारा हात केवढा असेल, आणि तेवही तो उभा आहे. आज दे गावात भाग्य ना उभा असे भक्ताद्वारे. भक्ताच्या द्वारात नुसता उभा नाही, असे भक्ताचे घरी काम न सांगत न सांगता काम करतो. लोक सांगून पैसे देऊन लोक काम करी ना कटाळा. कष्ट करायला कोणा तरुण म्हणून सांगतो, जरा कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. पैसे देऊन लोक काम घे. एक जणाला नोकराची गरज होती, म्हणला तुला 1,00,000 रुपये साल ठरलं, पण नोकर म्हणला आपल्या 2 अटी मान्य करावं लागतं, आपल्याला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. मालक म्हणला देतो तुला झोपेतून उठलं की जेवण, म्हणला दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. मग काम काय का गाव करणार आहे का तुला, काय झोपायचे पैसे द्यायचे आहेत का? म्हणजे पैसे देऊन लोक काम करणार, पण हे न सांगता करी सर्व काम. उभा असे भक्ताद्वारे, त्रिशूळ घ्यावं या, त्रिशूळ शस्त्र घ्यावंच लागतं राजाओ. ही लोक समाजी चित्र आहे. तू म्हणता संतांनी कोणतं शस्त्र घेतलं? बाण अभंग आहे हाती. तुकोबारे म्हणतात आमच्याकडं अभंग हेच आमचं शस्त्र आहे. आम्हा घरी धन हा शब्दाची रत्न आहे, हेच आमचं शस्त्र आहे राजाओ. समाजी चित्र आहे, ज्याला काय कळत नाही नावं ठेवाय पुढं. जीव तुडून ही गात्यात तरी खालून काय काय म्हणतात, थोडं वर म्हणा मारत्यान का वर म्हणून, एवढं सुंदर मृदंग वाजलं तरी काय काय म्हणतात, जमलंच नाही तू वाजव, मला काय येत आहे मग गप मर. येत नाही तर वाजन हाणायचं नाही, पैसे वर्गणी द्यायचे नाही, अजिबात द्यायचे नाही, पण देणाऱ्यांना नावं ठेवायचे नाही. माळ घालायचं घालूच नका, घालणाऱ्यांना टोचून बोलू नका. आपली माणसं भंगार जी घालत्यात त्यांना माळ घालून आल्या, काय बुवा थपला काय बुका घेतला काय स्वपन काका, एकदा जाऊन 1400 वर्ष जगून सांग देवाला, लवकर स्वपन काकान मुक्ताबाई कळाले नाही तर एकदा वारे जाऊन भेटन का? एवढ्या गप मारा कोणा पुढे बी राहणार. हा घातले गाळ्या तर तुळशीची माळ वाजे देवाचं नावानं टाळ आम केलं बुक्क्यानं कपाळ काळ करून करून भागले मग देव पूजे लागले की मग तू नसती गाठी तर बरं झाला असतं. मागे झाली पाहू नका पुढे जमीन आहे तुका, कारण समाजाला उपदेश करताना तू गोबर आहे काय म्हणतात पुढे हाच आज गीता जयंती, आजपासून चांगला संकल्प करा. मागत द्या सोडून सावध व्हा. पवित्र तुळशीची माळ वारकरी साम्राज्य तत्व जपा, जपलीच पाहिजे. माळ तन गंधात किती पावर आहे मलाच माहिती. मी महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यात फिरतो, मला जिंदगीत कुठे टोल नाका लागत नाही. ही माऊलीची कृपा आहे. आग्रा हायवेला आमदारला सुट्टी नाही माझ्याकडे, नुसतं माऊली कर जे हरे चला पुढं. आणि जिंदगीत पोलीस बांधवांनी कधी माझ्या गाडीला हात केला नाही, जरी केला तर आमच्याकडून घ्यायच्या सोडा त्यांच्याच पैशाचा चिहाप असतील. म्हणजे बुक्याकडं माळकडं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. हे माळण बुक्याच्या जोरावर मी आमताच्या शरीराला 20 पोरांची लग्न जमिवली. खरं सांगतोय, तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्हाला पटलं म्हणून वाजवल्या नाही. एक जण माझ्याकडे मला महाराज लय लग्नाचं अवघड झाले, म्हणलं तू तोंड भांगर करू नको, तू विवेकानंद आहे, तू भगत सिंग आहे, तू चंद्रशेखर आहे, पुरीसाठी मरकट हे पावरे पोरांनी असं न्याबळट राहायचं नाही, असं छाती काढून चाललं पाहिजे, गोंड्या तुटल्या तरी चालत्या. न्याबळटवाने बसायचं नाही असं फ्रेश. अरे 23 वर्ष असताना भगत सिंग देशासाठी फाशी घेतली राजा, आणि देणारा सुद्धा चक्क झाला. तुम्हाला आतापर्यंत सगळी रडत गेली, तुम्ही का हसताय? तुम्ही फक्त एक अर्ज करा, फाशी कॅन्सल होईल, जन्मठेप मिळेल. भगतसिंग म्हणले जन्मठेपेची गरज नाही का? अरे जन्मठेप झाली तर आम्हाला मरायला अजून टाईम लागेल, आणि फाशी झाल्यामुळे लगेच मरू, आणि भारत मातेच्या सेवेसाठी पुढचा जन्म लगेच प्राप्त करू, याच्यात आम्हाला आनंद आहे. अरे
काय प्रेम होत मातीवरून तुम्ही उगम मोकर बिडे फुकिता बाटल्या मोकळ्या करता. जरा सावध व्हा. त्याला म्हणलं लग्न जमीवतोच. दोन वाक्य लिहून घे. म्हणलं काय? म्हणलं बुकान माळ. म्हणलं घालतो आता काय? पुरीच मिळा ना. मुली कमी झाल्या म्हणजे ह्यांना आलंय डिमांड. आणि मुलींच्या आयांना आले मार्केट. मुलींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. इतकं मार्केट आहे की ना, कुठं लग्नाला गेले त्या नुसत्या शैलिंग मारतात नाकात नतला झटका. त्या डायरेक्ट म्हणतात आमची मुलगी कोणालाही द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हा कोणी नियम काढलाय का? म्हणून पोरांना सांगतो तुम्ही धर्म टिकवा तर लग्न होते. आणि लोक आख्या गावात चौकशी करतात ही पोरग कसे. ते 18 वर्ष सांभाळलेली पोरगी येडपट्ट्याला देते का? त्यांचं बी योग्यच ना राजा. मुलगी दान द्यायची, कन्यादान करणार आहे ती. आणि मग ती येड्याला देते का? तुम्ही नीट राहा. त्याला म्हणलं लग्न पण माळन बोका. म्हणलं घालतो. त्याने बारीक माळ आणली. म्हणलं मोठ्या टप्पाऱ्या मान्याच्या घालावं लागतं. हे बारकानं माळाला कोणी विचारतं? एवढ्याच मान्याच्या माळा. त्या पोराला कचाकच हाडकाला रुतायच्या झोपता नाही. मला लय रुतात येतात. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या. मुका लावायचा तसला बारीक. म्हणलं मोठा लावा लागल. आम्हाला कपाळ काळ. लग्न लावतो. एवढाच बुकान माळन टोपीन दोतरन कपडेन. आय 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 असा वारकरी बनविला. कुठे कीर्तन गेले की मी पुढे ती महाग. काय दिवसांनी तेच पुढेल मी महाग. लोक त्याच्यात पाय पडायची. महाराज महाराज दिसा बी खपक्याच्या खपक्या होत. आणि अरे मी म्हणलं खऱ्याला किंमतच राहिली नाही. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी. मला एक जण म्हणलं गाडी वळून घ्या. अरे म्हणलं मी महाराज आणि तेवढा आईवर रे. आणि त्याला पाया पडून लोक पैसे द्यायचे होते. माळोकड बघून त्याला पहिल्या दिवशी 2000 जमलं. ते म्हणलं मी रोज येत असतो. तोंड हाणू का? म्हणलं भवानी सुद्धा झाली नाही माझी. आणि कीर्तन सुरूच्या टायमाला एक जण त्याला महाराज पकवाच किती लावायचा ते म्हणला मला काय माहिती. मग तू कोण आहे? मी ड्रायव्हर आणि महाराज काय इकडं बसले. मग लोक माझ्याकडे तरी बी लोक उलटा विचार करायचे. अयो पोरग माऊली संघ राहते. व्यसन नसन धार्मिक असन आईबापाला जपीत असन सांस्कारिक असन चांगलं दिसतंय. माळ दिसते, बुकाळ दिसतंय, पांढऱ्या कपड्यात राहते, कीर्तनाला येते. देऊन टाकायला पोरगी 20 जणांची जमिवली. हिथं जर कोणाचं जमत नसेल चलो माऊली पटाडी झिंदाबाद. 15 दिवसात मोकळ. अहो मला लग्न जमायचं टेन्शनच नाही. तुमची तत्व तुमची लग्न जमाय मदत करणार आहेत. म्हणून तुम्ही चांगला संकल्प नका करू नाश. आजपासून संकल्प करा तरुण युवकांनो. मी माझ्या आई वडिलावर कधीच नाही रुसणार. मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव माझ्या हाताने कधीच नाही पिसणार. आणि दारू पिण्यासाठी कधीच ढाब्यावर नाही दिसणार. एक दिवस तुम्ही या महाराष्ट्राचे संभाजी असणार. तुम्ही शिवाजी, तुम्ही संभाजी राजा. धर्म कसा टिकवलाय का? दुश्मन मंद संभव. बापाने कमवलेल्या किल्ल्याच्या चावी आमच्या ताब्यात दे तुला जीवनदान. बापाने कमवले तळपायाची आग मस्तकाला गेले. संभाजी महाराज मंदात राजा. बापानी कमवलेल्या किल्ल्याच्या चाव्या तर सोड, माझा प्राण देईन. पण बापानी कमवलेल्या मातीचा कण सुद्धा देणार नाही याला म्हणायचं धर्मवीर. उगच लोक घरात फुटू लावाय मोकळी नाहीत. उगच चौकात पुतळं नाहीत. उगच खिशाला बिल्ल नाहीत. उगच शिवाजी संभाजीचा जय जयकार. धर्म टिकवलाय. काटा मोडला तर डोळ्यातनं पाणी येतंय. अंगाची साल काढली, मीठ टाकलं डोळ्यामध्ये सळे, आणि जीभ कापली. एवढ्या यातना सहन केल्या पण धर्म बदलला नाही. आणि आता फोटाने पार्टी बदलतात. बाटली दिली होतं जी हंडा लावण्याचा आवाज. कुणाचा? तुझ्याच बापाचा. आमची महागार आहे बाबा. कुठं तुझ्या नादाला लागू तू? ही असली माणसं आता आहेत लय अवघड आहे राजाओ. धर्म म्हणजे ही संप्रदायावर प्रेम करणारी अशी व्यक्तिमत्व आहेत. म्हणून ही सप्तनी निष्ठावान माणसं फार कमी होत चालली. म्हणून तर मुलांनो संकल्प करा. आणि तीनच वाक्य लिहून घ्या. तुम्ही शिवाजी महाराज कसे आहात? कष्टाची आणि परमार्थाची. जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. आणि थोड्या दिवसामध्ये तुम्ही जसाल शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी आवाज मगाशी होता तसा करा. आवाज इथं कमी आला म्हणून तुम्ही बदलू नका. वायर डेल झाले का?
माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. हे झाले वारकरी साम्राज्य नियमावली. दत्त महाराज हे दत्त संप्रदायापासून यांच्यापासून निर्मिती राजे म्हणून वाक्य लिहून घ्या. वारकऱ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, गोपी चंदन टिळा आहे. दत्त महाराजांच्या दरबारा नाथबाबांच्या दरबारामध्ये दत्त महाराज त्रिशूळ घेऊन उभे आहेत. दासोपंत महाराज अंबाजोगाईकर राजा दत्त महाराज त्यांच्या सारीपाठ खेळत होता. त्यांना वाटलं माझ्या इतकी ताकद कोणामध्ये नाही, देव माझ्या बरोबर सारीपाठ खेळतोय. नाथ महाराजांनी सांगितलं माझ्या घरी येऊन बघा, इथं चोपदारकी करतोय. दासोपंत पैठणला आले. नाथ महाराजांच्या दरबारामध्ये राजा चोपदार बघितला, हातामध्ये त्रिशूळ, पगडी बांधलेली, पिवळा पितांबर आहे. आणि मग दासोपंतला कळालं यांनी तत्व सोडलं नाही, दत्त महाराज आहे. नाथ महाराजांच्या दरबारात दत्त महाराज उभे होते, हातामध्ये त्रिशूळ घेतला, पण कपाळाला विभूती लावली आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती अभंगाच्या तिसऱ्या. चंदन असा लावतात, विभूती आडवी लावतात. म्हणजे एक आडवय आणि एक उभय, पण तत्व एक आहे. हरे हरा एका वेळ दत्त महाराज पहिले सांगतो. दत्त आणि विठ्ठल वेगळे नाहीतच. तू म्हणता कस काय ऐका. दत्तात्रयमध्ये देव तीन आणि विठ्ठल शब्दात अक्षर तीन. वि ठ ल. वि म्हणजे विधाता, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. विठ्ठ म्हणजे नीळकंठ, नीळकंठ म्हणजे महादेव. आणि विठ्ठल म्हणजे लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. वि म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे महादेव, ल म्हणजे विष्णू. हे तीन देव विठ्ठल शब्दात आहे. म्हणून तत्व एक. बाळी चर्चिली विभूती, विभूती लावली. रुद्राक्षाची माळकंठी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे राजा. मग पडता जड बारी दाशी आठवावा हरी. आता रुद्राक्ष माळेचं वर्णन गुरुचरित्रामध्ये बोधबाधा करणे हे आता ही
काय काय मानेत बी नाहीत, जी म्हणतात त्यांना सांगतो ती लागत नाही, मनचं सांगत नाही, गुरुचरित्रात वर्णन नाही, त्या माळमध्ये ती पावर आहे. म्हणून बाळी चर्चिले विभूती रुद्राक्षाची माळकंठी, तीन चरणाचं भावार्थ सांगितलंय, दोन चरणाचं भजनानंतर पाहू. हाताना टाळी, मुखानं नाम, सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. एक मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे, आता नाही थांबा, एक मिनटं थांबा. कॅमेरामन ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. गावातली तरुण मुलं दोन तीन मुलांनी उभा राहून तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. कीर्तन संपल्यानंतर व्हॉट्सअपला, फेसबुकला जेवढं ग्रुप आहे तेवढं सोशल मीडियावर हे टाळ्याची क्लिप पाठवा. सोशल मीडियावर वारकरी संप्रदायाला फिरवणं हे तरुणाईचं कर्तव्य आहे. कारण आज लोक काही पाठवतात पण वारकरी संप्रदाय हा मातीपासून आबाळापर्यंत पोचलेला संप्रदाय. टाळ्याची क्लिप व्हॉट्सअपवर सोडा तिथल्या. श्री क्षेत्र राजेगाव डोंबिवली मुंबई दत्तजयंतीच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळव द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी काय असेल वैयक्तिक कार्यक्रम आहे, पण सगळ्यांचं जर तुमचं प्रेम असेल ते ते कार्यक्रम वैयक्तिक न राहता तो सामूहिक कार्यक्रम होतो. म्हणून गावचं नाव लगी करण्यासाठी, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर, महिला पुरुष सगळे टोटल हात वर. वा वा धन्यवाद. आज देमधीच गाणगापूर झालं. दत्तजी दत्तला वा, मी काय चांगल्या गावात बसलोय बा. एवढं सुंदर नामसंकीर्तन, जी पॉझिटिव्ह एनर्जी राजे, सगळ्यांनी हात वर केले. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळ आहेत का उंच जावं ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद हा गगनाला भिडणारच का, हे कोणतं कार्य चालेल. असावा तो धर्म मग सवजा ते वर्म. म्हणून धर्माच्या संदर्भात दोन वाक्य तरुण मुलांनी मुली सगळ्यांनी लिहून घ्या. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत हे टिकवायचं काम आपल्या हातात आहे. म्हणून धर्म, संस्कृती, परंपरा, ज्ञानोबा तुकोबा शिवाजी समाजी महाराज विचार जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तुकोबा म्हणतात निवडीते सार असार ते. सार काय असार काय, न्याय काय अन्याय काय, नीती काय अनिती काय, हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि हे कळल धर्माच्या वनपाखाली आल्यानंतर. सेवा करतोय फळ मिळणार, पण सेवा कशी करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय, जेव्हा खरी सेवा असल फळ मिळणार राजा. पण ऐका, रामचंद्रजी काळ्याने या ठिकाणी एवढं सुंदर नाम यांनी आयोजित करतायत. त्यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी विमलताई कालन, राजाओ चांगल्या कुळात जन्म घ्यायला भाग्य लागतं, चांगलं जीवन जगायला भाग्य लागतं, आणि काशीमध्ये मरण यायला सुद्धा भाग्यच लागतं. कारण शास्त्र सांगतंय काशी जर आपला देह ईश्वर स्वरूपामध्ये मिलीन केला 100% मोक्ष आहे. आमच्या विमलताईंना काशी क्षेत्रामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये त्यांनी आपला देह मिलीन केला हे भाग्य राजाओ. आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी स्वर्गवासी कचरूबाप्पू काळन, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याण युची ते व्हावी कुळा. आईसाहेब आहेत, द्रौपदी ताई, पण वडील स्वर्गातून हा सोहळा पाहत असतील. कारण शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ घुमट, एवढं मंदिर बांधणारा मुलगा, एवढं कार्य, एवढा सप्ताह करणारा मुलगा ज्यांच्या पोटी जन्माला आला,
धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अशा गोष्टीचा तयाचा हरेक वाट्य म्हणून हे सर्व परिवार आहेत. अगदी सत्कर्म स्वधर्म आणि सत्संग संप्रदायाच्या तत्वानुसार जीवन जगतंय. म्हणून या काळन परिवाराने वैयक्तिक एवढं सुंदर मंदिर बांधलं. एकदा ह्या परिवाराच्या नावाने सांगितलं जोरदार टाळ्या वाजवा. अशा समाजामध्ये माणसं निर्माण होणे काळाची गरज आहे. तुमच्या भागामध्ये अशी माणसं आहेत, काळन परिवार आहेत. परवाच कार्यक्रम आता डोंबवलीला तुमच्या शेजारी त्या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण बोहीर महाराज बोहीर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. प्रल्हादजी बोहीर इथं जसं आपण दत्ताचं मंदिर बांधले त्यांच्या वडिलांनी 50 वर्षापूर्वी महादेवाचं मंदिर घरासमोर बांधले आणि त्याचा वर्धापन दिन होता. कीर्तन माझंच होतं आणि ते सहकुटुंबाचं उपस्थित आहे. आल्यालेच बघितलं म्हणजे एवढं प्रेम. म्हणजे वैयक्तिक मंदिर बांधणारे माणसं हे संप्रदाय प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्या ह्या पंचकृषीत आहेत म्हणून हा धर्म टिकतोय. म्हणून एवढं वैभव आहे राजाओ. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मालेले आपण सगळे व्यक्तिमत्व आहे. तरुण मुलाने 3 वाक्य लिहून घ्या. देव, देश, धर्म तुम्हाला कळालंच पाहिजे. आणि शेवटचं वाक्य सांगतो मुलींच्या पाया पडतो. शिकलेल्या मुली शिकलेल्या घरी द्या. 17वी झालेली पोरगी शेतकऱ्याच्या घरी दिली. दररोज नुसत्या म्हशी पोरगी तिच्या शेण काढू काढू जीएम झाली. परत सासूदाप सुनबाई म्हैस बसली. त्याला गवताची वरणीची पिंडी टाक. सुनबाई म्हशी पशी गेली. म्हशीच्या तोंडाला फेस आलता. सुनबाई तशीच महागारे मध्येच म्हातार राहला. काय आलं कामाचा कटाळा आला काय कामून आत टाकली पिंडी. सुनबाई म्हणली मामजी ती अजून दात घासते. आता याला कुणी सांगायची दात घासायला ती ती रवण करती. म्हणजे तत्वच कळत नाही राजाओ. म्हणून म्हैस इगळी, गाय वेगळी, त्याच्यात गावरान इगळी, जर्सी इगळी, कपिला इगळी. गायमध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि कामधेनू तर सगळ्यात वेगळी. तुम्ही सेवा करा, दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील, तो विषय पुढचा आहे. पण तुम्ही जर दत्त महाराजांची सेवा केली तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमची चिंता नाहीशी करण्यासाठी, तुमची कामना पूर्ण करणारी कामधेनू ही गाय आहे. आणि ती दत्त महाराजांच्या जवळ उभी अभंगाच्या चौथ्या चरणात. जगामध्ये 3 वस्तू आहेत. कामधेनू, चिंतामणी, कल्पतरू. कल्पतरू वृक्ष आहे, कामधेनू गाय, चिंतामणी दगड आहे. चिंतामणी हा चिंता नाहीशी करतो, कल्पतरू तुमची कल्पना पूर्ण करतो आणि कामधेनू कामना नाहीशी करते. म्हणून असे दत्त महाराजांच्या जवळ जवळे असे कामधेनू तिचा महिमा काय तिचं वर्णन माझ्याच्याने होऊ शकत नाही. एवढे मोठे नाथ महाराज 18,000 वयाचं भागवत लिहितात. ते म्हणतात मी कामधेनूचं काय वर्णन करावं, आपण काय वर्णन करू शकतो. अशी कामधेनू त्यांच्याजवळ जवळे असे चार वेळ श्वानाच्या रूपामध्ये कडला फिरतात. काके झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान. ऐका दत्त महाराजांची ताकद. जानवी म्हणजे पांचाळेश्वरीला स्नान करतात, गाणगापूरला तप करतात आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वास्तव्य करतात. देव एक ठिकाणची आहे. म्हणून जवळे असे कामधेनू तिचा महिमा कायवानो. आपल्या इच्छा आकांक्षा दत्त महाराजांच्या दरबारामध्ये पूर्ण होतील. पण नाथ महाराज म्हणतात मी जशी सेवा करतोय तशी तुम्ही सेवा करा. आज ही करतो ही सेवा आहे. सेवा कोणती करा, देशाची, धर्माची, देवाची, आईवडिलाची, साधूची, संताची, समाजाची करा. पण खरी करा. आणि ज्यांच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कशाचीच भीती नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. म्हणून शेवटचं वाक्य सांगतो.
घरामध्ये आचार विचार एक ठेवा. पाया पडतो सगळ्या ससांच्या सुनाच्या. आजपासून घरी गेल्या गेल्या प्रत्येक ससूला आपली सून ही सीता दिसली पाहिजे आणि प्रत्येक सुनाला सासू ही कौशल्य दिसली पाहिजे. रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. माणसं म्हणते समाज बदलला पाहिजे पण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे ना. म्हणून विचार एक ठेवा. लय म्हातारे डेंजर. मी परवा एका गावात कीर्तन केलं. एक आजी व्हायले म्हणलं आजी कसं काय चालू आहे पोराचा संसार. वाटोळा झालं वाटोळा. म्हणलं पोराचं का पोरीचं. पोराचा पोराचा. म्हणलं का सुन व्हायलंय बे अक्का. मी म्हणलं तुला काय. मला काय नाही करत नुसते कॉटवर बसते कॉटवर. आणि म्हणलं कॉटवर बसून काय करते. टी व्ही बघते टी व्ही. म्हणून बघून दे ना. पण मला जी मालिका बघायची ती बघूनच देत ना. यो काय आज त्याचे लोक चॅप्टर इतकं हळूच बोलत तरी ध्यान देऊ नाही ऐकते. मी म्हणलं आजीबाई सुन बाई खट्ट्याच्या खाली आजी बात ना. आणि म्हणलं मग स्वयंपाक कोण करत. कोणाला सांगू नका पोरालाच करावं लागतो. मग म्हणलं आजीबाई झालेच पोराचं वाटोळं. सुनबाई खट्ट्याच्या खाली उतरतच नाही. द्या सोड आली या भोगाशी असं लेकीचं कस काय जावाई कस काय. जावाचं नाव काढलं मात्र पेटूनच उठली. माझा जावाय नाव कशाला काढता. सोन आहे सोन. माझ्या पूरला इतका जीव लावताय की त्याला खट्ट्याच्या खाली उतरूनच देत नाही. मग तिकडं पळायचं आणि इकडं जळायचं पटत का तुमच्या मनाला. ए सासा हो लय म्हाताऱ्या डेंजर हो. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायचे रोज इष्टीत आणि कंडक्टरच्या शेजारीच बसायचे. आणि जो बदाम खाले 3 महिने काजू बदाम खाल्ले त्याचं 22 किलो वजन वाढलं. फुकाटचं गहुलं मरणाचं घाईचं काजू बदाम गुंडे तुटले त्याचे इतकं फुगलो. आणि मग 3 महिने त्यांना कंडक्टर म्हणलं आजीबाई काय तुमचं माझे प्रेम जुळे. मी नातवासारखा दिसतो लेकासारखा दिसतो. भावा कमाला फुकट काजू बदाम खायला. म्हातारी म्हणते कशाचा नातून कशाचा लोक बाबा. माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही. पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटतं. आणि चगळलं तुला दे. त्याने चालू इच्छित उडी टाकली. नोकरीच ना का मला जाळ झाला नोकरीच असल्या म्हाताऱ्या. म्हणायच्या ओ कवाली एक म्हणायच्या. एक म्हातारी होती येणा कारण सुनाला भांडायची नुसती म्हणायची आमच्या काळात एकळच होतं बाया. तुझ्या काळात एकळच बाया. आम्ही नाही अशा आम्ही नाही तशा. तुम्ही हाय तरी कशा आम्हाला तरी कळून द्या. आता आमच्या काळात आता काळ बदलला ना राजा. काळानुसार बदल होणारच मान्य केलंच पाहिजे. जिथं तिथं पूर्वी मिरच्या वाटायचं म्हणलं पाटावर वाटा होता. आता मिक्सर आला म्हणजे काळ बदलला. जिथं तिथं बोल पाणी तपाय चूल होती. चूल गेली हीटरला हीटर गेला शॉवरला शॉवर गेला सोलरला. वर बसवायचं खाली पाणी गरम. अजून 3 वर्षाने आंघोळीचं मशीन येणार. आता चाललं जपानमध्ये. युट्यूबला टाकून बघा इकडे येणारे 3 वर्षाने आंघोळीचं मशीन. आला पाहुणा गावात करायची कंगळ. हो करायची घाला मशीनमध्ये. पाहुणा मशीनमध्ये गेला लाईटच गेली. झाला तरी पाहुणा मशीन मध्ये नुसता हात पाय धाड धाड ताड ताड धाड धाड ताड ताड काचा पडले मशीनीच्या. जनरेटर मशीन जर मग पाहुणा बाहेर तेव्हा मला मी पारुस राहीन पण मला मशीनीत घालू नका. तर काळ बदलणारच ना. खरं सांगा महिला मंडळ जुन्या माता मला तुमच्या कमरला पूर्वी पिशवी होती बरोबर ना. पिशवी आता राहिली का. आता पर्स एवढीच खोकण पंचीच्या येईल. आता तर नवीनच आली खांद्यापासून टाच पर्य इतकीच लांब दूर. अरे काय गाया बांधायच्या त्याला का काय गुर वाळायच्यात का काय इतकं लांब. परवा पुण्यात बघितलं म्हणलं ताई पायात गुतना. ती म्हणे महाराज तुम्हाला ह्याच्यातलं कळत नसतं हे फॅशन आहे. म्हणलं गोटा मुरगळ्या कळन तुला फॅशन. अरे इतकं लांब कुठं वर कांडा असतं का त्याला. काय पर्सन काय तर मला माझ्या मित्राला एक पर्स घालू. त्या पर्सला 30 कप 30 हात घालू 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 घालू. माझे बोटन मानगट दुखायला लागली हो. कीर्तनात हालून सुद्धा माझी दुखत नाही पण ती पर्स चापसून दुखायला लागली. मी कटाळलो आणि मित्राच्या थोबडं पर्स फेकली. मला जी गव्हती तुला. त्याने शेवटचा कप्प्यात हात घातला आणि त्याला काय गवलं टिकल्याचं पाकिट. मला किती ते मला 12 म्हणलं 6 तुला 6 मला लाव कपाळाला आणि चला आज द्याला. कसं जिथं तिथं बदल. आता रामाचं लग्न झालं सीतेचं लग्न. राम उंच सीता बुटकी. त्यांचं काय लव्ह मॅरेज नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी उंची फिंची काय बघितलंच नव्हतं. हे आता लय असतं उंची कलर शिक्षण लय अवघड खेळ आहे राजाओ. आणि मग ते लग्न लागलं हार घालायच्या टायमाला राम प्रभू चंद्र काय वाकाना सीतेचा हात पुराना.
काकाला कळाना तर देवाला वाका म्हणायचं एवढं सोपं आहे. काका म्हणला नको भाऊ त्यांचं ते कसं बघून येते. काका काय बोला वर्रात ताट काढलं त्यांना काय घे नाही लग्न लागू नाही त्यांना गिळाय मिळलं म्हणजे झालं. आणि मग ते काय सगळं टेन्शन होत. पण लक्ष्मण म्हणला पुढाकार घेतल्याशिवाय कार्य सफल होणार नाही. ते हुशार होता राजा. आणि या घरामध्ये लक्ष्मणासारखा एखादा माणूस असावा लागतो. सगळ्यांनी रामासारखा असून जमत नाही. जे हरे जे हरे गोंड्या तोडणारा पाहिजेच कोणीतरी. ये बरं पुढं बघतो तर लोक लोक लय अवघड आहे. त्यामुळे लक्ष्मण गडी खतरनाक होता. तेव्हा म्हणला आपलं डोकं आहे ते गेला पळत. डायरेक्ट प्रभुराम चंद्रांच्या चरणावर लोटांगणच घातलं. गालीन लोटांगण वन्यांच्या देवाला वाटलं लग्ना दिवशी भाऊ पाया पडतोय. त्याला उठवासाठी प्रभू खाली वाकले. लक्ष्मण नको पाया पड उठ 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 त्याला उठवाय वाकले. लक्ष्मण सीतेला वहिनी डावर का आरक्षण तर घ्या ना फॉर्म भरून. टपकून हार घातला. आता तसं ना आता हात पुरत त्यात पण कलव रागाव. लग्नाला लागले की ते नवर देवाचं जे मित्र आहेत ना ते नवऱ्याला खांद्यावर उचल. नवरे म्हणतात गाळ हार. नवरे म्हणते बाई एवढा मोठा टावर उभा केला ह्याला कसा हार घाल. तिला आला रागन दिला हार फेऊन गेला का बामणाच्या गळ्यात. ते मला पहिल्यालाच मला साडी घेणं म्हणा तुझ्या गावाचं टोकोऱ्या घेऊ का म्हणजे जिथं तिथं बदल तशी ती म्हातारे म्हणायची आमच्याकडं तिकडं तुझ्याकडं. त्या काळानुसार बदल होणार. एक दिवशी म्हातारी भांडली. शिनबाई सस्त्रापाशी गेली. मामजी तुम्हीच डोळ्याने बघितलं. मी काहीच बोलत नाही. आता मला सारखं म्हणतं मी काय करू. म्हातारं म्हणलं तुझं सगळं ठीक आहे पण मी काय करू. ते म्हातारं म्हातारेला घाबरत होतं. म्हातारीच कडक होती. पण हे म्हणलं तुला एक सांगतो ती जर म्हणली ना आम्ही अशा तशा तो डायरेक्ट म्हणा आत्या बाई तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या. सुन म्हणली पदर कुसून म्हणते पण पुरावा सांगा ना. म्हातारा म्हणला ती म्हणेन का मग तू म्हणायचं आम्ही तुमच्यासारखं माहेरला पळून तर नाही ना जात. हे जी म्हातारी होती ती नवीन नांदा आलेल्या सारखी माहेरला पळून जायचे हे फक्त म्हाताऱ्यालाच माहीत होतं. त्याने सांगितलं सुनला आली म्हातारी केली तिने तडाखा सुरू येगळं नासन तसन. आत्या बाई गब्बसा लई दिवस ऐकून घेतला. आता काय म्हणता आम्ही नॅशन तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या. म्हातारी म्हणली का. सुन म्हणले आम्ही तुमच्यासारखं पळून तर नाही ना जात. म्हातारी म्हणली 100% म्हाताऱ्याचा कारभार आहे म्हणे. त्यानेच तुला सांगितलं बेल न घेऊन म्हाताऱ्याचे मागण. म्हातारा दत्ताच्या मंदिरात झोपाय आलं काय एक विचारण काय तरा. घरात घुसलं की असं स्वर्गासारखं फ्रेश वाटलं पाहिजे राजा. म्हणून माणसं समजून घेणारे. आणि एक सांगतो आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. भावाभावानी एक राहा. आणि भावाभावानी एक राहण्यासाठी जावाजावानी नीट राहा. आणि ज्या घरात असा एक विचार आहे त्यांच्या दारात असे टाळू असतात. त्यांच्या दारात मंदिर होतात आणि त्यांच्या दारात सप्त होतात. या काळण परिवारामध्ये असा एक विचार आहे म्हणून एवढा सोहळा आहे. म्हणून नादवा म्हणतात तुमच्या इच्छा आकांक्षा 100% पूर्ण होणार. का होणार. जवळी असे काम देणू तिचा महिमा काय वाणू. काय वर्णन करणार आहे. काम देणू ती कपाळाला विभूती लावली. गळ्यात रुद्राक्षाची माळे. हातामध्ये त्रिशूळ घेतलाय. माझ्या दरवाजात उभाय. दिनांचा नात आहे. सतत आहे. उभाय आणि जगाला दान देणार आहे. असे असणारे दत्त भगवान त्यांचं रूप माझ्या हृदयात राहिले. अभंगाच्या शेवटच्या
दिनानात भक्ता लागे उभाशत ते त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे बारी चिरजिले विभूती रुद्राक्षाची माळकंठी जवळ असे काम देनो तिचा महिमा काय वानो एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात या अभंगावर मोजक्या वेळेमध्ये अभंगाचं बाहुर्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल. मुलगा यांना ते माफ करा. माझे गुरुवरे माझे वडीलच हरिभक्त परायण पठाडे महाराज वडील सोबत आलेले आहेत. वडीलच गुरुवरे कसे 700 वर्ष माऊलीनं ज्ञानाचं चैतन्य टिकवलं, तुकोबांनी भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदा त्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. प्रत्येकाचे आई वडील गुरुवरे असतात. शेवटचं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला चांगली मुलं तुमच्या पोटी यावं प्रत्येक आईला वाटतं. 3 वाक्य लिहून घ्या. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गुरुदर्पणामध्ये ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचा परशू द्या तुमच्या हाताच्या बोटाला. नाळंदीचे ज्ञानोबरा येतील तुमच्या पोटाला. ज्ञानोबा तुकोबा 100% येणार. आईना जीवनामध्ये तशी साधना करावी म्हणून तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं झी टॉकीजला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मन मंदिरात गजर भक्तीचा TV मालिकेमध्ये सुद्धा 11 दिवस कीर्तन करण्याचा योग आणि 11 दिवसाचं पुन्हा प्रक्षेपण 11 वेळेला झालं म्हणजे 121 दिवस TV दिसण्याचा योग. कॅलेंडर नको राहू द्या. आणि TRPच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला हे तुमचे सगळ्यांचे माझे वाचलेले आशीर्वाद आहेत. असेच प्रेम आणि आशीर्वाद असावे हे तुमच्या चिरणी विनंती. सांगायला खूप आनंद वाटतो. या ठिकाणी काळून परिवाराने हे जसं भव्यदिव्य दत्तात्रयांचं मंदिर बांधलंय, मी सुद्धा माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर हे या ठिकाणी भव्य आणि दिव्य मावळी ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुकोबर यांचं मंदिर बांधतोय. आज हे काळन परिवार जे कीर्तनाला मानधन देणार आहेत हे सुद्धा माऊलींच्या मंदिरासाठी जात आहेत. त्यांचंही भाग्य आणि माझंही भाग्य की त्यांनी दिलेलं दान मंदिरासाठी जात आहे. आणि मग स्वर्गावरून आमचे असणारे हे असणारे त्यांचे वैकुंठ असे पिताश्री पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वजन वंशी भक्त राजे व्हावा कोणी असे हरिभक्त वंशात जन्माला येऊन स्वर्गातले पूर्व सुद्धा वाट पाहतात असे रामचंद्रजी कालन यांनी दिलेलं मानधन मंदिरासाठी जाते. सुंदर रचना आहे राजे. गावाने मंदिर बांधण्याविषयी वेगळा, वैयक्तिक बांधणं फार अवघड आहे. 40 लाखाची नुसती जागा आणि 5 लाखाच्या 3 मूर्त्या, एवढं सुंदर भव्य दिव्य मंदिर कर्जत या ठिकाणी निर्माण होत आहे.
गेल्या वर्षी मंदिराच्या कामाला सुरुवात केली आणि ह्या वर्षी तुम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण देतोय. एका वर्षामध्ये माऊली तुकोबाने ते कार्य माझ्याकडून करून घेतलं, हे तुमचे असलेले आशीर्वाद आहेत राजाभाऊ. एका वर्षात जवळपास 1.5 कोटीचं बजेट असलेलं मंदिर बांधणं एवढं सोपं नाही, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. 10-11 वर्ष झालं कीर्तन करतो, तेव्हापासून ज्या ज्या माणसांचं प्रेम जपलंय त्या माणसांनी मंदिरासाठी नव्हे तर वस्तुस्वरूपात देणगी दिलेली आहे. मामासाहेब वरखडे वाईचे व्यक्तिमत्व मुंबईलाच असतात, त्यांनी आईंच्या स्मरणार्थ 2 लाख रुपयाची माऊलीची मूर्ती दान दिली. सचिन सनस अपंग व्यक्ती 3 वर्षापूर्वी गावात कीर्तन झाल्यानं फक्त सांगितलं कृपया 5 मिनटं कोणी ओटायचं नाही, अजून 9:05 कमी असतानाच कीर्तन संपवले. नंतर या ठिकाणी फराळाचं असणारे हे सगळं नियोजन आहे सेवा दत्तगुरूंचे. उद्याची कीर्तन सेवा आहे भाषा प्रभू माननीय जगन्नाथ महाराज पाटील. 7 ते 9 कार्यक्रम संपन्न होईल. सगळ्यात मोठा कळस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी सर्व महात्म्यांची या ठिकाणी उपस्थिती असते, ते आपल्याला पटवून देतात, देवाचा पत्ता देतात, देव कसा आहे हे कळून देतात. खऱ्या अर्थाने ही सर्व पुण्य काळन परिवाराची आहे. आजदेगाव, आजदेपाडा, डोंबिवली पूर्व, ज्यांनी